वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन करण्यात आलंय. नागपुरात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन सुरू करण्यात आलंय. हनुमान चालीसेचं पठण करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. धीरेंद्र महाराज यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन केलं जात आहे. नागपुरात विश्व हिंदू परिषदेकडून हे आंदोलन करण्यात आलंय. आपल्याला माहिती आहे अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं होतं. ते आव्हान त्यांनी स्वीकारले देखील आहे. त्यानंतर आता धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन केलं जात आहे. संजय डाफ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. संजय, आपण पाहतोय श्याम मानव यांनी दिलेल्या आव्हानानंतर ते आव्हान धीरेंद्र महाराजांनी स्वीकारलं. त्यानंतर धीरेंद्र महाराजांच्या समर्थकांनी श्याम मानव यांच्या कार्यक्रमात देखील मोठा गोंधळ घातला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन होत आहे. आवाज पोहोचतोय. नक्कीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांच्या दिव्य दरबारावर आक्षेप घेतला आहे आणि त्यांनी चमत्कार जो करते करतात तो चमत्कार सिद्ध करून दाखवा असं त्यांना आव्हान दिलेलं आहे. तर दुसरीकडे धीरेंद्र महाराज यांच्या समर्थनार्थ आता विश्व हिंदू परिषद जी आहे ती सरसावली आणि नागपूरच्या या संविधान चौकामध्ये हे आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू आहे. धीरेंद्र महाराज यांच्या समर्थनार्थ हे सगळे विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि या ठिकाणी जय श्रीरामचे नारे जे आहेत ते लावले जात आहेत. जय सनातन जय हिंदू असे बॅनर जे आहेत या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत आणि हिंदू साधू संत जे आहेत त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीचे सुद्धा बॅनर हातामध्ये आहेत आणि धीरेंद्र महाराज यांचं समर्थन या ठिकाणी केलं जात आहे. म्हणजे दुहेरी एक विरोधाभास नागपूरमध्ये बघायला मिळतं. एकीकडे आव्हान श्याम मानव यांनी दिलेलं आहे त्यांचे चमत्कार ते करतात ते चमत्कार सिद्ध करण्याचं, दुसरीकडे आता धीरेंद्र महाराजांचे समर्थक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि विश्व हिंदू परिषदेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आव्हान ते समर्थन करत आहेत आणि श्याम मानव यांचा विरोध करत आहेत. आपल्यासोबत पदाधिकारी आहेत. काय तुमचं म्हणणं आहे, काय तुम्ही नेमकं काय करताय? हिंदी में वृंदावन से आए हैं. आप कहां से आए हैं और आप धीरेंद्र महाराज का समर्थन क्यों कर रहे हैं? हम श्रीधाम वृंदावन से आए हैं, श्री नए निधि आश्रम, और यहां भी रामकथा चल रही थी. हमारे सनातन पर इस प्रकार से अंधविश्वास के नाम को लेकर के किया जा रहा है उसके उपलक्ष्य में हम लोग विश्व हिंदू परिषद से यहाँ एकत्रित हैं. हम चाहते हैं कि जो हमारे भारतीय संस्कृति में गोटारा घात हो रहा है और इसका संरक्षण हो, इसके लिए हम लोग यहाँ पर आए हुए हैं. क्यों नहीं बोलते हैं श्याम मानव मिशनरी पर? क्यों नहीं बोलते हैं श्याम मानव किसी मौलाना पर? क्यों नहीं बोलते हैं श्याम मानव सिर्फ सच्चे सनातन धर्म पर ही क्यों उंगली उठती है? सर, क्या ये सारा उनको मालूम नहीं है कि आउटर एरिया में या इंटरनल नागपुर में क्या चल रहा है? मिशनरीज कैसे धर्मांतरण करती है, मौलाना मदरसों में कैसे आतंकी तैयार होते हैं? बाबा जो दिव्य दरबार करते हैं उसका समर्थन करते हैं? बाबा का दिव्य दरबार जो करते हैं वो समर्थन करते हैं आप उनका? दिव्य दरबार शक्ति है या नहीं? बाबा राष्ट्रवाद से ओतप्रोत है? बाबा सत्य सनातन क्यों नहीं करते, आते क्यों नहीं नागपुर में? अगर जो आक्षेप आरोप उनको लगाया जा रहा है धर्म की आध्यात्मिक शक्तियाँ, देखिए एक बात मैं आपको बता दूं, सनातन धर्म की आध्यात्मिक शक्तियाँ इतिहास भरा पड़ा है उससे वो सिद्ध करके इनका मुंह क्यों बंद नहीं करते जी? वो जो सिद्धियाँ आप बोल रही है वो सिद्ध करके जो ये आरोप करते हैं वो आरोप दूर क्यों नहीं करते? दो दिन सात दिन बैठे थे तब श्याम मानव कहाँ थे? हम भी थे वहाँ पर, सात दिन बैठे हुए थे यहाँ पर तब श्याम मानव. निश्चितच संजय, आपण पाहतोय विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. धीरेंद्र महाराजांच्या समर्थनाचं आंदोलन होतोय. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी.